विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची ऑनलाइन गणित शिक्षिका वनिता जाधव। आज आपण इयत्ता 5वीचा गणित विषय शिकणार आहोत। इयत्ता 5वीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील घटक 3 यामधील दुसरा भाग म्हणजे वजाबाकी आज आपल्याला शिकायची आहे। मागील इयत्तेत आपण 5 अंकी संख्यांची वजाबाकी शिकलो आहोत। आता आपल्याला त्यापुढे जाऊन 5 अंकांपेक्षा जास्त मोठ्या असलेल्या ज्या संख्या आहेत त्यांची वजाबाकी शिकायची आहे। आता आपण काय करूया, उदाहरणादाखल या ठिकाणी संख्या घेऊयात आणि त्या संख्यांची वजाबाकी करूयात। बघा, हं, मी पहिली संख्या घेणार आहे 65,07,843 आणि दुसरी संख्या आहे 9,25,586। आता आपण या संख्यांची काय करूया, वजाबाकी करूया। वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची हा नियम तुम्ही पहिल्यापासूनच शिकत आलात, परंतु तो कायम लक्षात ठेवला पाहिजे, कारण शाब्दिक उदाहरण सोडवत असताना आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे। चला तर मग आपल्या या वजाबाकीला सुरुवात करूया। बघा, एककाच्या घराकडून आपल्याला या वजाबाकीला सुरुवात करायची, ज्याप्रमाणे आपण बेरजेला सुरुवात करतो ना एककाच्या घरातून, तशीच वजाबाकीची सुद्धा सुरुवात आपल्याला एककाच्या घराकडूनच करायची आहे। एककाच्या घरामध्ये कोणते अंक आहेत बघा, 3 आणि 6। 3 मधून आपल्याला 6 वजा करायचे। 3 हा अंक छोटा आहे, 6 मोठा आहे, त्यामुळं 3 मधून 6 वजा होणार नाहीत। यावेळेला काय करायचंय, तर दशकाच्या घरात जो 4 आहे त्या 4 कडून आपल्याला काय करायचंय, एक उसना हातचा घ्यायचा आहे। बघा, आपण उसना हातचा जो घेतोय तो दशकाच्या घरातून घेतोय। 1 दशक म्हणजेच 10 एकक, त्यामुळं हे 1 दशक जेव्हा आपण एककाच्या घराकडे घेतो तेव्हा ते 10 एकक असतात, म्हणून या 3 मध्ये ते 10 मिसळले जातील आणि त्या ठिकाणी होणार आहे 13। आणि दशकाच्या घरातला जो 4 आहे त्या 4 कडून आपण उसना हातचा घेतल्यामुळे त्या 4 मधून 1 गेल्यानं तिथं राहणारे वरती 3। आता एककाच्या घराचे 13 झालेत, त्या 13तून आपण काय करायचंय, 6 वजा करायचे। आता 13तून 6 सहजपणे वजा होतील, 13तून 6 गेले, खाली राहतील 7। आता आपण दशकाच्या घराकडे येऊया। बघा, दशकाच्या घरात आहे 3, या 3 मधून आपल्याला 8 वजा करायचे। 3 मधून 8 जाणार नाहीत, कारण 3 छोटे आहेत आणि 8 मोठे आहेत। मग काय करायचंय, परत आपण शतकाच्या घरातील जे 8 आहेत त्या 8 कडून या दशकाच्या घरामध्ये 1 उसना हातचा घ्यायचाय। मग काय होईल, शतकाच्या घरामधून 1 उसना हातचा घेतल्यामुळं तिथं 8 मधून 1 गेल्यामुळं तिथं 7 राहतील। आणि दशकाच्या घरामध्ये जे 3 आहेत तिथं आपण 1 शतक उसना घेतलाय, लक्षात घ्या, 1 शतक घेतलाय। 1 शतक म्हणजे 10 दशक, हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं तिथं आपण या 3 मध्ये परत पहिले 3 दशक आणि त्यामध्ये हे 10 दशक मिसळले की तिथं होणार आहे 13। आता या 13 मधून आपण काय करायचे, 8 वजा करायचे, 13तून 8 गेले, खाली राहतील 5। आता आपण पुढे जाऊया, म्हणजे शतकाच्या घराकडे जाऊया। शतकाच्या घरामध्ये आहेत 7, त्या 7 मधून आपल्याला 5 वजा करायचे। आता इथं उसड्या हातच्याचा प्रश्नच येणार नाही, 7 मधून 5 गेले, राहतील शिल्लक 2। आता आपण हजाराच्या घराकडे येऊयात। हजाराच्या घरात सुद्धा आपल्याला 7 मधून 5 वजा करायचे। इथंही हातच्याचा प्रश्न येणार नाही, कारण 7 मोठे आहेत आणि 5 लहान आहेत। 7 मधून 5 गेले, शिल्लक राहतील खाली 2। त्यानंतर आता आपण पुढे तसंच दशहजाराच्या घराकडे येऊया। बघा, दशहजाराच्या घरामध्ये आपल्याला काय करायचंय, 0 मधून 2 वजा करायचे। आता या ठिकाणी 0तून 2 वजा होणार नाही, परत आपण काय करायचंय, लक्षाच्या घरातून काय करायचंय, 1 हातचा उसना घ्यायचाय। लक्षाच्या घरामध्ये आहेत 5, त्याच्याकडून जेव्हा आपण 1 उसना हातचा घेतो त्यावेळेला तिथं राहतील 4 आणि
एक हजार आपण जो दश हजाराच्या घरामध्ये घेतलाय तिथं होणार आहे एक लक्ष म्हणजे दहा दश हजार, त्यामुळे तिथं जे आपलं शून्य आहे त्या ठिकाणी होणार आहे दहा, आणि त्या दहा मधून आपण जर दोन वजा केले तर खाली शिल्लक राहणार आहे आठ। आता आपण काय करूया, लक्ष्याच्या घराकडे येऊयात। लक्ष्याच्या घरातील अंकांची आता वजाबाकी करायची आहे। बघा लक्ष्याच्या घरामध्ये आहे चार, या चार मधून आपल्याला नऊ वजा करायचे, चार मधून नऊ वजा होणार नाहीत, तेव्हा काय करायचं, दशलक्षाच्या घरामध्ये जे सहा आहेत त्याकडून आपल्याला एक उसना हातचा घ्यायचा आहे, मग त्या ठिकाणी राहणार आहे पाच। आणि आपण दशलक्षाच्या घरातून लक्षाला लक्षाच्या घरामध्ये हातचा उसना घेतोय, म्हणजेच एक दशलक्ष म्हणजे दहा लक्ष असतात, त्यामुळं तिथं चारचे होणार आहेत चौदा, आणि या चौदा मधून आपल्याला काय करायचंय नऊ वजा करायचे, चौदा मधून नऊ वजा केल्यानंतर खाली राहणार आहेत पाच। आता परत आपण तसंच पुढं दशलक्षाच्या घराकडे येऊया, त्या ठिकाणी वरती राहिलेले आहेत पाच पण खाली काहीच नाही म्हणजे शून्य आहेत, पाचातून काहीच नाही गेले, काहीच वजा करायचं नाही म्हणजे तिथे येणार आहेत पाचाशी पाच। तर या ठिकाणी आपल्या या वजाबाकीच्या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे पंचावन्न लक्ष ब्याऐंशी हजार दोनशे सत्तावन्न। अशा पद्धतीनं कितीही मोठ्या जरी संख्या असल्या तर आपण व्यवस्थित एकाखाली एक घर मांडून जर व्यवस्थित ही वजाबाकी केली, व्यवस्थित लक्ष देऊन आकडेमोड केली तर कितीही मोठ्या वजाबाकीचं उत्तर आपण सहजपणे काढू शकतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेला अशा रीतीनं प्रत्यक्ष संख्या चिन्ह मांडून वजाबाकीचं चिन्ह देऊन तुम्हाला या संख्या दिल्या जातील असं नाही, काही वेळेला तुम्हाला शाब्दिक उदाहरणं सुद्धा दिली जातात। तर या ठिकाणी आपण एक शाब्दिक उदाहरण पाहूया। हा, एका शहरात स्त्री व पुरुष यांची मिळून संख्या आहे सव्वीस लक्ष बासष्ट हजार तीनशे सतरा, त्यापैकी फक्त पुरुषांची संख्या आहे अठरा लक्ष त्र्याहत्तर हजार पाचशे एकोणतीस, तर त्या शहरातील स्त्रियांची संख्या किती। बघा या शाब्दिक उदाहरणामध्ये आपण जर ते लक्ष देऊन वाचलं तर आपल्याला स्त्रियांची संख्या काढायची आहे, म्हणजेच काय तर एकूण संख्येतून जर आपण पुरुषांची जी संख्या आहे ती वजा केली तर आपल्याला स्त्रियांची संख्या मिळणार आहे। चला तर मग वजाबाकी करूया। मुलांनो, मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगत असते की कोणतीही गोष्ट अचूक जमण्यासाठी सराव करणं फार महत्त्वाचं आहे। तर तुम्ही या वजाबाकीच्या उदाहरणांचा भरपूर सराव करायचा आहे, त्यासाठी आपलं जे गणिताचं पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर तेरा वरील उदाहरण संग्रह अकरा आणि बारा हा तुम्ही सोडवायचा आहे। उणे उणे करत गेलो उरले नाही काहीच, अहो उणे उणे करत गेलो उरले नाही काहीच, पण बुद्धी झाली तल्लक बनलो आम्ही भारीच, पण बुद्धी झाली तल्लक बनलो आम्ही भारीच। मुलांनो आनंदाची का, मजेत रहा, धन्यवाद।